12 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान वणीमध्ये एका चायनीजच्या दुकानामध्ये खुर्चीचा धक्का लागल्याच्या कारणावरून 4 जणांनी मिळून एकाच दगड्यानं तीक्ष्ण वस्तूनं मारहाण करून जखमी केलं. चायनीजच्या दुकानामध्ये एका संशयितास धक्का लागल्याच्या कारणानं बाचाबाचे झाले. याचं रूपांतर हाणामारीत झालं आणि या दरम्यान संशयित 3-4 व्यक्तींनी वणीच्या प्रकाश अशोक गांगोडे 24 वर्षीय युवकावर दगड आणि तीक्ष्ण हत्यारांनं डोक्यावर, पाठीवर, मांडीवर मारल्यानं गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीनं वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या ठिकाणी उपचार करून गंभीर दुखापत असल्यानं त्याला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. प्रदीप जाधव इथं नाश्ता करण्यासाठी गेला होता. त्याला भांडणाचा त्याचा काही संबंध नव्हता, परंतु भांडणात त्याच्या मानेवर हे दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. वणी पोलीस ठाण्यामध्ये घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर जाऊन चौकशी केली असता काय प्रकार घडला याची माहिती घेऊन घटना घडल्यानंतर 4 तासातच संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तिघांना ताब्यात घेतलं असून एक फरार आहे. याबाबत प्रकाश गांगुडे यांनी घडलेल्या प्रकाराबाबत अधिक माहिती दिली. राजू भाईच्या चायनीजच्या दुकानात इकडं आपलं कॉलेजच्या तिथं मी बसलेलो होतो. तिथं चायनीज घ्यायचं होतं आम्हाला. नेमके ते दोघं चालले होते. त्याचा मला धक्का लागला आणि ते नेऊन माझ्या गालात मारले. त्याला म्हणलं कावर मला मारवायला. तेवढं ते ना पुढं गेला परत आला. नंतर त्यांनी मारला, मारायला सुरुवात केली ना. नंतर ते तिघ त्याचे मित्र होते ते परत मग ते सगळे उडून पडले. माझ्या कोण दगड मारायचं तर कोण चॉपर मारायचं. जे मध्ये सोडवायला येत होते ना त्यांना सुद्धा मारायचे दगड. किती जण ते तिघ जण होते. एक असं बारीक होतं ना त्याकडे चॉपर होत. नाही वणी पोलीस त्यांचा जबाब घेऊन त्यानुसार कारवाई करणार असल्याचं पोलिसांकडून समजतंय. घडलेल्या प्रकारामध्ये तपास वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदय तसंच पोलीस कर्मचारी अण्णा जाधव, किरण गांगुर्डे, विजय खांडवी हे तपास करीत आहेत. वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी.